नमस्कार पिटुरामध्ये मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण कांदा मेथी बनवणार आहे। इथे एक जुडी मी मेथीची भाजी घेतली, ती हातानंच खोडून घेतली आणि दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुऊन घेतले। आता पॅनमध्ये आपण तेल घालून घेऊ 2 चमचे। तेल गरम झालं की आपण आता कांदा घालणार आहे। ही 2 मोठे मी कांदे चिरून घेतले बारीक। आज आपण कांदा मेथी बनवतोय तर आपण कांद्याचा वापर जास्त केलाय। कांदा तेलामध्ये परतून घेऊया आपण। मी खलबत्त्यात लसूण ठेचून घेतलाय, 10-12 पाकळ्या लसणाच्या, ती घालूया आपण। 2-3 मिरच्या मी अशा कट करून घेतलेत, ते पण घालून परतून घेऊया। अगदी टेस्टी भाजी होते। सर्व असं तेलात परतून घेऊया। कांदा थोडासा ब्राऊन कलर झाला का आपण त्यात मेथी घालून घेणार आहे। मेथीची भाजी आपल्या शरीराला खूपच फायदेशीर आहे। डायबिटीसच्या तर लोकांनी जास्तच मेथी खाल्लेली चांगले। तर सर्व भाज्या आपण तेलात परतून घेऊ। 1 चमचा आपण दाण्याचा कूट घालतोय, चवीनुसार मीठ घालून घेऊया। अगदी सोप्या पद्धतीने ही आपण भाजी करतो, कोणीही सहज बनवेल ही भाजी। चवीला तर अप्रतिम लागते भाजी। मैत्रिणी तुम्ही पण बनवून बघा एकदा असं माझ्या पद्धतीने। आपण एक वाफ काढून घेणार आहे। त्यात पाण्याचा अजिबात वापर केला नाही, भाजी कवळी असल्यामुळे पाणी लागत नाही। जास्त वेळ झाकण नाही ठेवायचं, नाहीतर कलर चेंज होतोय। थोडीशी आपण काश्मीरी पावडर टाकतोय, आपली हिरवी लाल अशी भाजी दिसते कलरसाठी। सर्व तेलात परतून घेऊया आपण। पाच मिनिटात आपली भाजी होते, जास्त वेळ लागत नाही। भाजी आपली आता तयार झाली, डिशमध्ये काढून घेऊया। लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा। भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद आपण रेसिपी बघितल्याबद्दल।